पिंपरी चिंचवडमध्ये 57व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. यासाठी आयोजकांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय, पण स्पर्धेच्या निमित्तानं कुस्तीच्या आखाड्यात आता राजकीय डावपेच पाहायला मिळत आहेत. बघूयात कुस्तीच्या आखाड्यातला हा राजकीय खेळ. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे. मात्र मागच्या काही काळापासून इथे पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आलंय आणि याच गटबाजीतून कुस्ती स्पर्धेचं आयोजन करत राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे यांनी विधानसभा लढवण्यासाठी आपले दंड थोपटलेत. इकडं माझं तिकीट फायनल झालं असताना दादांनी मंगल ताईंना तिकीट दिलं, एक महिला द्यायची ते यायची, पण त्यामुळं मी गेल्या वेळेस माघार घेतली आणि मी त्याच्यानंतर सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षातच राहिलो, पक्षाचंच काम केलं. आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार नगरसेवक म्हणून मी आहे, त्यामुळं माझा हक्क आहे ते तिकीट मागण्याचा आणि मी ते मागणार आणि मी तेवढाच तीव्र इच्छुक आहे. त्यावेळेस तयारी होती माझी, आज सुद्धा तेवढीच तयारी, त्याच्यापेक्षा जास्त तयारी आज सुद्धा आहे माझी. विधानसभा लढण्याचा निर्णय घेत लांडगेंनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना आव्हान दिलंय. स्थानिक आमदार विलास लांडे यांना या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला न बोलावून महेश लांडगेंनी आपली नाराजी उघड केली, पण स्थानिक आमदारांना आमंत्रित न करणं ही घुरचूक असल्याचं सांगत स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजकांची खिल्ली उडवली. मला वाटलं, पण बोलता बोलता त्यांनी सांगितलं, दादा जो काम करतो तो चुकतो, परंतु काही चुकलं तर माफ करा असंही तू सांगितलं. थोडस चुकलं, जरा आमदाराचा फोटो महापौराचा फोटो असला तर बरं झालं असतं. अरे जरा मनाचा मोठेपणा दाखवायचा असतो. खेळामध्ये सगळे आपण सारखे असतो, खेळात तसलं काही मानायचं नसतं. शेवटी जनतेला ज्याला पाठिंबा द्यायचा त्याला जनता पाठिंबा देते, पण आपण सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रवादीत राजकीय आखाडा रंगलाय, पण राजकीय डावासाठी अशा पारंपरिक खेळाचा उपयोग करून घेतला जात असल्याचं माहीत असतानाही राजकीय नेते अशा स्पर्धांचं उद्घाटन करतात ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. गोविंद बाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. पण सध्या एक सगळ्यात महत्वाची बातमी येते, ती म्हणजे